महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये खरंतर तमाशा आणि महाराष्ट्रातला रसिक यांचं एक जवळचं नातं आहे. या तमाशा फडामध्ये विशेषतः कनातीतल्या तमाशात मोठ्या तमाशामध्ये मॅनेजरची भूमिका फार महत्त्वाची असते आणि मॅनेजर म्हणजे या तमाशाचा कणा आहे. आत्तापर्यंत मॅनेजरांची भरपूर परंपरा आहे, त्याची भरपूर नावं सांगता येतील. तर त्या मॅनेजरमध्ये सध्या काय नाव एल जी शेख हे एक मॅनेजर माझ्यासमोर बसलेले आहेत. विशेषतः हरिभाऊ बडे तमाशा मंडळाचा कार्यक्रम पलूसमध्ये आहे आणि ते आलेले आहेत. मगापासून मी त्यांचं काम पाहिलेलं आहे. अगदी फार उशिरा 6 वाजता सुद्धा येऊन सुद्धा त्यांनी बरोबर 9 कार्यक्रम सुरू केला. उभा राहून जातीनं त्यांनी सगळं स्टेज उभा करण्यापर्यंत आणि कलावंतांना सगळ्या गोष्टी त्या रावट्या बांधण्यापर्यंत उभा राहण्यापर्यंत हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. मला सांगा की तुम्ही या मॅनेजिंग क्षेत्रात कसं काय आला हो? मॅनेजिंग क्षेत्रात 1994 मध्ये आलो. बरं, हा 1994 मध्ये तमाशाचे मॅनेजमेंट 1994 पासून करतो. हो, त्याच्यामध्ये साहित्य लावणं, गाड्या पॉज करणं, साहित्य भरून घेणं, साहित्य लावून घेणं, लाईट लावून घेणं, सगळे जनरेटर लावून घेणं, सगळे लावून बरोबर हे रोज मी रोज ते केल्याशिवाय मी झोपत असतो. बरोबर बरं, सुरुवात कुठे झाली? सुरुवात 94 पासून झाली. 94 झाली. आणि मग कुणाच्या मध्ये? हरिभाऊ बडे तमाशा मध्ये. याच तमाशा फडात तुम्ही कशी या तमाशा फडात हरिभाऊ बडे एक दमदार आणि जाणकार नाव होत त्यांचा नामांकित तमाशा फड उल्लेखला जातो. 1962 पासून आहे. 1962 पासून. मला जरा हरिभाऊ बडे यांच्याविषयी सांगा ना, कसा त्यांचा स्वभाव? हरिभाऊ बडे मेन सरदार होते, विलन होते, सोंगाडे होते, सगळे काम करायचे भाऊ. हो, कोणचं काम नाही म्हणायचे तमाशात. बरोबर, सगळे काम करायचे. हा, सरदार व्हायचे, वगनाट्यात काम करायचे, सोंगाड्या व्हायचे, मावशी व्हायचे, सरदार बी व्हायचे. हो, एवढं काम करायचे. काय त्यांचा स्वभाव कसा होता काय तुम्ही? एकदम शांत स्वभाव. शांत स्वभाव. कलाकारांना तुम्हाला सगळ्याला कशी वागणूक द्यायची? एक नंबर वागणूक. कलावंत. बर, तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा कार्यक्रम सुरू काय दिनक्रम असतो? दिनक्रम काय असतो? कसं कसं चालतं यंत्रणा हे? आता रोज लावायचं, रोज काढायचं साहित्य. हो, आता उद्या जाऊन काळातलं लावायचं तिकडे. हा, रोज सकाळी संध्याकाळी लावायचं काढत, रोजच चालू आहे. बरं, 1.5 महिन्यापासून. त्याचं नियोजन कसं करता तुम्ही? नियोजन आम्ही रोज साहित्य काढतोय. आता निघल्या गाड्या 1 वाजता याच्यातून निघल्या, चिकलठाणवाडीतून, शिरगोंद्यातून निघल्या, सांगली जिल्ह्यात आल्या, पलूसमध्ये आल्या इथे गाड्या. इथे येऊन आम्ही आम्हाला 1.5 तासात लावलं सगळे. ते आहे बरोबर, पण तुम्ही सगळ्याशी दाड देत आहे. तुम्ही एक अशी व्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीशी तुमचा संपर्क येतोय. महिला कलावंत, पुरुष कलावंत, सगळ्यांची येतो. भिकारी, आचारी, ड्रायव्हर, हे करताना काय अनुभव येतो? अनुभव म्हणजे लय त्रास होतो. त्रास आहे रोज, तर म्हणजे इतका त्रास आहे की रोज यायला उठवायपासून तर शेवटपर्यंत मलाच उभा राहिला. खरंय, मी उभा राहिलो तर तमाशा चालू राहतो, नाही तर झोपून राहील. तुम्ही झोपला तर तमाशा झोपणार. मग हे सगळं करताना काय वाटतं? वाय काय वाटत? काय नाही वाटत, चांगलं वाटतंय. कसे आम्हाला याची तुमच्या अंगोळ्या नाही पडले? कसं हे ढोलकी वाजले आमचं अंगच हालत नाही असायचं. हे 2 वर्ष बंद होत ना, आमचं शरीर असं एकदम हे झालं होतं बघ. ते विचारणार आम्ही तुम्हाला. 2 वर्ष कोरोनामध्ये आम्ही एकदम गाय झालो होतो, आम्हाला आमचं जीव लागत नव्हतं हे कोरोनामध्ये. बर, तुम्ही गेली 25 वर्ष या तमाशा फडामध्ये आहे आणि मॅनेजर म्हणून तुम्ही काम करताय. कला म्हणून तुम्हाला काय येत नाही, पण तमाशामध्ये मॅनेजर व्हायचं स्वप्न तुम्ही पार पाडलं. त्यामध्ये मग अनेक खाते तोडपे, अनेक संपर्क, दुसऱ्या नोकऱ्या मिळत नाहीत का? पण 26 जिल्हे भेटतो महाराष्ट्रात. हा, जागेपासून पोलीस स्टेशन, कलेक्टर, तहसीलदार, शिपाई, ताकद आम्हाला सगळ्याला भेटावं लागतं. जागा मालक रोज, ग्रामपंचायत सगळ्याला माझ्याकडेच असते सगळे. हो, सगळे मॅनेजमेंट हे सगळं तुम्ही आवडीनं करता. बरोबर, आवडीनं करता. आणि या व्यवसायात शेवटी पोट आणि आवड या दोन्हीची सांगड घालावी लागते. मग हे सगळं करता 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 मध्यंतरी ज्या दिवशी अशी बातमी आली की उद्यापासून तमाशा बंद आहे,
आम्हाला लय दुःख झालं म्हणत होते. त्या दिवशीच काय होतं प्रत्येक लय दुःख झालं म्हणजे असं दुःख झालं आमच्या आयुष्यात एवढं दुःख झालं नव्हतं आम्हाला काही. सगळ्यांना घरी जावा म्हणून सांगितलं. सगळ्यांना घरी जावा म्हणजे काय लोकांना हजार हजार रुपये त्यांनी घरी पाठवून दिले. मध्येच तमाशा पडबंद पडला. ती तारीख होती 22 मार्च होती. दोन दिवस अगोदर उद्या लॉकडाऊन होणार आहे. मग तुम्ही पुढचं काय आहे कलावंतांना कसा धीर दिला वगैरे काय कलावंताला धीर द्यायचा काहीच राहिलं नव्हतं. सगळं आता आमचं नेमकं सीझन चालू व्हायचं. पैसे कमवत टायमात तमाशी पण झाले. मग आता कलावंताला काय द्यायचं सावकाराला काय द्यायचं काही दिले नाही कोणाला. आता त्यांचे पैसे फेडू लागला आता फेडू राहिले पैसे सावकाराला. बरोबर. कलावंताचे बी आता देऊ राहिले पैसे. थोडे थोडे दिले त्याला कोरोनामध्ये 10-5 दिले. वर्षाला थोडे थोडे दिले त्याला. जेवढे आले आमच्याकडे तेवढे दिले त्याला. या मधल्या 2 वर्षाच्या काळात काय अवस्था झाली. लय कलावंताची सगळ्यात बिकट अवस्था झाली. कलावंताची माती काम त्याला जमत नाही. लोकांना जमत नाही. मग काही कामं केले ते जे हातात भेटलं ते भाजीपाला इकतो कोणी काय इकतो कोणी काय केले पडेल ती कामं केली. जे भेटलं काम ते केलं. त्यावेळेला नंतर आता सुरू झालं. काय वाटतंय तुम्हाला. चांगलं वाटतं सुरू झालं. आता लोकांचे पोट भरतो आम्ही. एक तमाशा 500 लोकांचे पोट भरतो रोज. खरंय. आमच्यात 100 लोक आहे तमाशा. शंभराच्या घरी 5-5 लोक आहेत. खरंय खरंय. त्याचं पोट आम्ही रोज 500 लोकांचं पोट भरतो आम्ही तमाशाला. बरोबर. त्याच्यावर तेवढ्या प्रमाणात गतवर्षी जेवढी बिदागी होती. कारण आता डिझेल वाढलेला आहे आणि पैसे वाढले नाही. पैसे कसे वाढले का नाही वाढले. नाही वाढले. थोडे पैसे नाही वाढले. सुपारीचे पैसे नाही वाढले. म्हणजे द्यायला सुद्धा लोक अजून मागे पडत नाही. लोकांना कोरोना अजून कधी निघाले लोकांना भरोसा नाही. अजून हो अजून कोरोना येतो का. अजून लोक भिवून राहिले. भिवून राहिले. भेटत लोक. बरोबर. हा ते तशी सगळी ही यंत्रणा भागते का. म्हणजे आता बिदागी वाढली नाही पण महागाई वाढली. डिझेल भाव वाढले. नाईट वाढली. लोकांचे पगार वाढले. पगार वाढले. तमाशा आता चालवायचं म्हणून चालवायचे. म्हणजे तमाशा हा फायद्यात नाही आता या वर्षी. नक्की. लोकांनी मग लोकांनी जर वाढवून दिलं यात्रा कमिटीनं तरच ते भागणार आहे. ते वाढून देऊ नका. पण पुणे जिल्हा सांगली नगर सातारा या लोकांनी तमाशे जीवन ठेवलेले. ही यात्रा जत्रा चालू उरुस चालू आहे. तमाशे जिवंत आहे. हे यात्रा बित्रा बंद झाले तमाशे बंद होऊन जाते. तिकिटावर खेळ पूर्ण शो मराठवाडा खान्देश विदर्भ सगळे कार्यक्रमाला पब्लिक येतच नाही. आता एकदम कमी झालं तिकिटाच्या कार्यक्रमाला. बरोबर आहे. बरोबर. फक्त यात्रेला पब्लिक. बाजारला पब्लिकच नाही कुठं. 26 जिल्ह्यात फिरलो आम्ही. बाजारला धंदे नाही राहिले. फक्त यात्रेला धंदे. म्हणजे आता मागच्या या 2 महिन्यात मलाही म्हणजे तमाशाचा अभ्यास असल्यामुळे मी सर्वे केलाय त्याचा की या तिकिटावर चालतच नाही तमाशा. आता तिकिटावर चालतच नाही. मोठे मोठे यात्रा चालते फक्त. हा बाजारला कार्यक्रम चालत नाही. मग आता हे तमाशाचे दिवस अजून बेकार येणार आहे. तिकिटावर धंदे नाही झाले तर माणसं कसं कर्ज. 7 महिने यायला घेऊन फिरावं लागतं. तुम्ही 1.5 महिना करता हे कलावंत काय करतात. फक्त चैत्र केल्यावर भागत नाही कलावंतात. मालकाचा भागत. बरोबर. 1.5 महिन्यात काय करणार सगळे. बरोबर. 1.5 महिना चैत्र आहे फक्त. पाडव्यापासून बुद्ध पौर्णिमा वगैरे फक्त 1.5 महिना. त्याच्या पुढे कुठे यात्रा संपू जाते. मॅनेजरचा प्रेक्षकांशी काय संपर्क येतो का. मॅनेजर आहे म्हणून तमाशे. मॅनेजमेंट नसली तर तमाशा नाही. खरंय. मॅनेजमेंटच हेच मेन आहे. मेन तमाशाची आहे ना. कोणी बी तमाशा करू शकत नाही. खरंय. ज्याला माहिती तोच तमाशा करू शकतो. खरंय खरंय. बर. प्रेक्षक निघून गेला आणि काही काही वेळेला प्रेक्षकांचा पण वाईट अनुभव येतो. प्रेक्षक तर एकदम पाहण्याचा दृष्टिकोन चांगलाच नाही राहिला. नाही राहिला. चांगल्या माणसाला फुकट तमाशा पाहिजे. बरोबर. तिकिटावर अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमचे 25 लोक जाऊ द्या. अरे अरे. 50 लोक जाऊ द्या. सगळ्या विदर्भात तसंच आहे. खान्देशमध्ये तसंच आहे. मराठवाड्यात तसंच. म्हणजे एकूणच तमाशाला तमाशाचं रूप तर नाहीच राहिलं पण सहकार्य करण्याची भावना सुद्धा राहिली. लोकांची सहकार्याची पहिली सारखी भावनाच नाही. जेव्हा 1994 मध्ये जी भावना होती आज ती 10% राहिली. लोक म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो खरं तमाशावर प्रेम करणार आहे त्यानं पाठ फिरवली. तो घरातच बसलाय. तमाशा बघायलाच येत नाही. हे सगळा ऑर्केस्ट्रा झाला. ऑर्केस्ट्रा झाला. तो लागणार नाही. ते कलावंताच्या अगोदर तेच नाचत बसणार. कलावंताच ते कला बघत नाही. कला बघायला नाही आले. ते आरोपी तेच नाच काम करीत बसतात खाली. त्याचं चालू बघ. कलाकाराचं काही विचारत नाही कलावंताचं काय.
बर तुमच्या 25 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही अनेक वेळा खरं तर तुम्ही रात्रभर जागा आहे, तुम्ही तुम्हाला इतकं जागरण करावं लागतंय, तमाशा सुटला तरी सुद्धा, कार्यक्रम सुटला तरी सुद्धा गोळा करेपर्यंत तुम्ही, मी 25 वर्षात 12 वर्ष गाडीत झोपलेलो आहे. हा किती? 12 वर्ष. 25 वर्षात 12 वर्ष माझं जीवन गाडीमध्ये झोपेत गेलेलं आहे. खाली झोपतच नाही. वा वा वा. मला सांगा, कार्यक्रम सुटल्यानंतर काही ठिकाणी एखादा विध्वंस केला, काही काही प्रेक्षकांनी पण काही काही हे केलेलं असतं, तेव्हा काय वाटतो? करतात लोक, लोकाला लोक असे. आता गेल्या 2 वर्षी गेल्या 3 वर्षी झालं ते श्रीगोंदा तालुक्यात याच तमाशावर लोकांनी हल्ला केला. चुकीचे लोकांचे तमाशगिरी का दादागिरी करायला येतो का गावामध्ये? ते कला दाखवले असत. हो, दादागिरी करायला कलावंत कधी दादागिरी करत ना, ते पोटभरासाठी फिरतो ना महाराष्ट्रभर. मी 26 जिल्हे फिरतोय 7 महिने. आमचा हरिभोबडे तमाशे 7 महिने 26 जिल्हे फिरतो. 26 इकडं शेंदिवापासून इकडं खाली बेळगावपर्यंत, बेळगावपर्यंत म्हणजे चिकोडी ते भागापर्यंत जिथपर्यंत मराठी समजते, इकडं आंध्रापर्यंत, आंध्रमध्ये जिथपर्यंत मराठी समजते तिथपर्यंत, MP मध्ये मराठी समजते तिथपर्यंत जातोय लोक. हो का? हो, सगळ्या भागात फिरतो तमाशे. मग असा प्रसंग ज्यावेळेस संकटाचा येतो त्यावेळेस मॅनेजरची काय, मॅनेजरची भूमिका काय? मॅनेजरला इतका त्रास आहे, पोलिसाचा त्रास, ग्रामपंचायतचा त्रास, जागा मालकाचा त्रास, सगळ्याचा त्रास आहे. मॅनेजमेंट म्हणजे मॅनेजरला जे सगळं बघावं लागतं, त्याशिवाय ते पुढे चालणार नाही. गाडी रुतून बस नाही, गाडी ते कुठे बंदच राहील कार्यक्रम मॅनेजमेंट नसली कधी. 8 दिवस अगोदर मॅनेजमेंट करायला लागते तमाशे. हो, यात्रेत जायचं म्हणलं 8 दिवस अगोदर जावं लागतं. हो, ही मॅनेजमेंट होती रोज, हे अचानक नेऊन लावता येत नाही, पूर्ण मॅनेजमेंट करावी लागते. पोलीस स्टेशनची परवानगी, तहसीलची परवानगी, ग्रामपंचायतची परवानगी, जागा मालकाची परवानगी, एवढ्या परवानगी, 4 परवानगी जोड्या लागतात. होता मग चालू त्यावेळेस जागा मालक पण अडवून पैसे जास्त, जागा मालक एवढे द्या आम्हाला पैसे. 94 मध्ये पहिले जागा भाडे नव्हते, काही नव्हतं, लोक फुकट करा म्हणायचे, जाऊ दे मग. 94 त्याच्यानंतर हे सगळं चालू झालं. 94 प्रेक्षक होता तमाशा, त्याच्यानंतर संपलं झालं. एकूणच तमाशा व्यवसायाला बरोबर दिवस नाही, नाही चालवायचंय म्हणून चालवायचंय. फक्त हे 4 जिल्ह्यात तमाशे जिवंत, नगर, पुणे, सांगली, सातारा, हे 4 जिल्ह्यात. तरी कनातीतला तमाशा सांगली सातारा पण नाहीच तुला, मराठवाडा, पुणे, नगर, नाशिक, मराठवाडा, विदर्भ, खान्देश मध्ये तिकीटावर कार्यक्रम आहे. तू तिकीटावर? हा, बरोबर बरोबर. मग आता तुम्ही, तुमची नवी जी पिढी आहे त्यांना कोणी याच्यात तुम्ही आणले का? कोणाला नाही आणलं, चांगली गोष्ट आहे. त्यांना शिक्षण देत आहे किंवा हा व्यवसाय न करता दुसरा व्यवसाय करा, पण इकडे येऊ नका, हे तुम्ही नव्या, तुमच्या पुढच्या पिढीला सांगताय. हे नवीन कलावंत जन्मालाच येणार आता तमाशे, हलगीवाला नवीन दिसणार नाही, ढोलकीवाला नवीन ते आता आहे. बरोबर आहे, आता आपल्याकडे हार्मोनियम दिसलं नाही, नाहीच जातात ते, मूळ लागतच नाही, ते गरजेचे नाही गोष्ट. नवीन कलावंत जन्मा येत नाही आता. खरं, तुम्ही तुमच्या नव्या पिढीला, तुमच्या घरातल्या कोणाला इकडे आणले का? नाही, दुसऱ्याचे बी नाही पिढी, दुसऱ्याचे बी नाही. नवीन कलावंत जन्माला जे आहे ना, आता मी पाहतो 20 वर्षाचे नवीन कलावंत आला नाही. हो, इकडे येत नाही, कलावंत आहे पण इकडे येत नाही. बरोबर, फार सुंदर तुम्ही मॅनेजमेंटची माहिती दिली.